जे राज्यशास्त्र प्रकरण तिसरे राजकीय पक्ष सामान्य जनता लोकशाही लोकप्रतिनिधी निवडणूक यांना जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष. बघा मुलांनो, समाजामध्ये परिसरामध्ये गट आहेत, संस्था आहेत. सार्वजनिक प्रश्न एखाद्या कामाचा पाठपुरावा करणं या ठिकाणी गट आणि संस्था आणि राजकीय पक्ष यांच्या कार्याचं स्वरूप मात्र वेगळं आहे. सत्ता प्राप्त करण्यासाठी लोक एकत्र येऊन निवडणुकीच्या माध्यमातून संघटना करतात, त्याला राजकीय पक्ष म्हणतात. म्हणजेच राजकीय पक्ष ह्या सामाजिक संघटना आहे. शासन व जनता यामधील सर्वात महत्वाचा दुवा राजकीय पक्ष आहे. राजकीय पक्ष सामान्य जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणे शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये या पाठात पाहणार आहोत. राज्यशास्त्र प्रकरण तिसरे राजकीय पक्ष, यातील पक्ष पद्धती या घटकाविषयी आपण माहिती पाहू. पक्ष पद्धतीचे प्रकार आहेत तीन: एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती. मग एक पक्ष पद्धती कशाला म्हणायचं? एकाच राजकीय पक्षामध्ये एकाच राजकीय पक्षाची सत्ता प्रभावित असते, इतर पक्ष जे आहे त्यांचा प्रभाव नसतो. अशा शासनाला म्हटलं जातं एक पक्ष पद्धती. द्विपक्ष पद्धतीमध्ये दोन राजकीय पक्षांचा प्रभाव असतो, त्या शासनाला म्हटले द्विपक्षीय पद्धती. आणि बहुपक्ष पद्धतीमध्ये अनेक राजकीय पक्ष सत्तेत असतात, कमी जास्त प्रमाणात या ठिकाणी प्रभाव असतो, त्याला म्हटले बहुपक्ष पद्धती. मग पक्ष पद्धती जी आहे ती तीन प्रकारची: एक पक्ष, द्विपक्ष आणि बहुपक्षीय.